नमस्कार, मी उदय निरगुडकर, रोखठोकपणे आपलं स्वागत. भारताचा अविभाज्य भाग असलेल्या जम्मू काश्मीर मध्ये सध्या हाहाकार उडाला आहे. मिळणाऱ्या या झेलमना अख्खं काश्मीर खोरं सध्या आपल्या कवेत घेतलंय. काश्मीरमध्ये सध्या लग्नसराईचा मौसम आहे. या सणासुरीच्या काळात सुमारे 4 लाख भारतीय नागरिक तिकडे अडकून पडलेत. त्यातल्या फक्त 45,000 जणांची आत्ता सुटका आणि मुक्तता करण्यात आली आहे. या पुरात महाराष्ट्रातले 124 जण आजही अडकून पडलेत, त्यातील 122 जण आपल्या मुंबईचे आहेत. काश्मीरमधला गेल्या 60 वर्षातला हा सर्वात मोठा पूर आहे. या आपत्तीची व्याप्ती नेमकी किती आहे? हे संकट हाताळण्यात जम्मू काश्मीर सरकार कमी पडतंय का? केंद्र सरकारनं या प्रकरणी दाखवलेल्या तत्परतेमुळे मदत कार्यानं वेग घेतलाय का? अत्याधुनिक तंत्रज्ञान असतानाही या संकटाची पूर्व कल्पना आम्हाला का बरं येऊ शकली नाही? आणि 370 कलमामुळे काहीशा विलग झालेल्या जनतेची मन जिंकण्यात भारत सरकारला यात यश येणार आहे का? आणि सर्वात महत्वाचं म्हणजे पाकव्याप्त काश्मीरमध्ये बचत कार्यात मदत करण्याचा प्रस्ताव देऊन मोदी सरकारनं आंतरराष्ट्रीय राजकारणातही एक पाऊल पुढे टाकलंय का? यासारख्या असंख्य प्रश्नांचा वेध घेऊयात स्वर्गात हाहाकार या खास कार्यक्रमात. काश्मीरमधल्या पुराची विदारकता आणि तिथल्या बचाव कार्याचं चित्र समोर आणणारी ही 10 दृश्य तुमच्यासाठी. काश्मीरमध्ये पूरस्थिती हळूहळू ओसरत असली तरी अद्याप नदीकाठची अनेक गावं पाण्याखाली आहेत. हजारो लोक या गावांमध्ये किंवा आसपास अडकून पडलेत. ज्यांना पूरग्रस्त भागातून सुखरूप बाहेर काढण्यात आलंय त्यांच्यासाठी दुसरा टप्पा आहे लष्कराची किंवा खासगी हेलिपॅड्स. जवाहरलाल नेहरू हेलिपॅडवर हजारो नागरिक पूरग्रस्त भागातून बाहेर पडण्याची वाट बघतायत. नागरिकांना विशेषतः महिला आणि लहान मुलं आणि त्यांच्या सोबत असलेल्या त्यांच्या कुटुंबियांना नेण्याला अर्थातच प्राधान्य दिलं जात आहे. मात्र त्यामुळे काही जणांनी नाराजी व्यक्त केली आहे. अर्थात महिला आणि मुलांना बाहेर नेण्याची भूमिका रास्त असली तरी हेलिकॉप्टरमध्ये घुसण्याचाही प्रयत्न अनेक जण करत आहेत. बचाव आणि मदत कार्य करतानाच या हुल्लडबाजांना आवरण्याचं कामही आपल्या जवानांना करावं लागतं. शिवाय या हेलिपॅडच्या गेटवर अनेक नागरिक खोळांबलेत. आपला नंबर परतीच्या प्रवासासाठी कधी येणार, आपण सुरक्षित बाहेर कधी पडणार, या विवंचनेमध्ये आजही हे नागरिक आणि पर्यटक तिथे अडकून पडले. लष्कराच्या बचाव कार्यानं आता चांगलाच वेग घेतलाय. सुमारे 1 लाख जवान अहोरात्र या मदत कार्यात जुंपले. हिमालयाच्या कुशी दूरवर वसलेल्या गावांवर लवकरात लवकर पोहोचण्याचं आव्हान त्यांच्या पुढे आहे. जसजशी मदत पथकं आत आत जात आहेत तसतसं या महापुराचं अत्यंत विदारक स्वरूप लोकांसमोर येत आहे. हजारो अक्षरशः हजारो घरं निस्तनाभूत झाल्यामुळं लाखो लोक बेघर झाले. पृथ्वीचं नंदनवन काश्मीर चिखल मातीच्या ढिगाऱ्यात लुप्त झालंय. अवघ्या काही दिवसांपूर्वी हिरवीगार असलेली शेती चिखल मातीमध्ये गाडली गेली आहे. ही तबाई शांतपणे पाहण्याशिवाय त्यांच्या हाती सध्या तरी काहीही उरलेलं नाही. या महापुरामुळे दुर्गम भागांचा संपर्क साफ तुटलाय. अनेक गावांचा एकमेव आधार असलेले हे जसे पूल वाहून गेलेत, नदीचा प्रचंड प्रवाह असल्यामुळे बोटी जाऊ शकत नाहीत, पोहण्याचा तर प्रश्नच उद्भवत नाही. या गावांपर्यंत पोहोचण्याचं प्रचंड मोठं आव्हान आता सर्वांच्याच पुढे आहे. अशा परिस्थितीत भारतीय लष्कर नेहमीप्रमाणे मसिहा बनून काश्मीरमध्ये हजर आहेत. जिथं संपर्काचं काहीही साधन शिल्लक नाही तिथं तात्पुरते राहत सेतू उभारले जात आहेत. लोकांना वाचवण्याबरोबरच जीवनावश्यक साहित्य पोहोचवणारी वाहनंही दूरवर नेणं त्यामुळे शक्य होत आहे. स्वर्गात हाहाकार या कार्यक्रमात आज विशेष आमंत्रित केलेले हुसेन दलवाई यांना. हुसेन दलवाई हे काँग्रेसचे नेते आणि खासदार आहेत. हुसेनभाई, आपलं या कार्यक्रमात स्वागत. आपल्याबरोबर आहेत भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय सचिव आणि प्रवक्ते श्याम जाजू. श्याम जाजू हे आपल्याबरोबर दिल्लीमधून असणार आहेत.
श्याम जाजू आपलं या कार्यक्रमात स्वागत. आपल्याबरोबर आहेत काश्मीरमध्ये प्रत्यक्ष युद्धात आणि युद्धानंतरच्या संपूर्ण शांततेच्या प्रक्रियेत भाग ज्यांचा होता असे ब्रिगेडियर, निवृत्त ब्रिगेडियर हेमंत महाजन हे बेळगावमधून आज आपल्याबरोबर आहेत. हेमंत महाजन आपलं स्वागत. संजय नहार सरहद या संस्थेचे अध्यक्ष संजय नहार हे पुण्यामधून आहे. आपल्या सर्वांना माहिती आहे की सरहद ही त्यांची संस्था विशेषतः जम्मू काश्मीर आणि भारत यांच्यामधला सेतू बनण्याचं एक प्रचंड मोठं सेवाकार्य त्यांनी उभं केलेलं आहे. संजय नहार आपलं या कार्यक्रमात स्वागत. आणि आंतरराष्ट्रीय अनेक अशा घटनांचे आणि विशेषतः जम्मू काश्मीर प्रश्नाचे विशेष अभ्यासक राजकीय विश्लेषक अरविंद गोखले हे देखील आपल्याबरोबर पुण्यामधून आहेत. या कार्यक्रमाला सुरुवात करताना पहिलाच प्रश्न घेऊन मी संजय नहार यांच्याकडे जातो. संजय नहार, आमच्या माहितीप्रमाणे गेल्या जवळपास 60 वर्षातला किंवा काही जणांचं असं म्हणणं आहे की 60 वर्ष हा सुद्धा आकडा बरोबर नाही तर 100 वर्षातला हा काश्मीरमधला सर्वात मोठा असा जलप्रलय आहे. काय कारण आहे त्याची? नाही, हे बरोबर आहे की पूर्वी 1959-60 असा जलप्रलय झाला होता आणि आत्ता तो झाला आहे, पण याची अनेक कारणं आहेत. त्यातलं पहिलं कारण म्हणजे झेलम नदी, तुम्ही मागास असा उल्लेख केला की वेरिनॉगमधून तिचा उगम होतो आणि ती पहलगाम, अनंतनाग, पुलवामा वगैरे करत करत श्रीनगर, डल लेक हे करत ती वुलर लेकपर्यंत जाते. झालेलं असं आहे की 50 वर्षापूर्वी किंवा 40 वर्षापूर्वी श्रीनगर म्हणजे व्हॅलीमधला मुख्य प्रवास हा बोटीतून व्हायचा. ते सगळे जलप्रवाह असायचे, त्याच्यातून मुख्यतः बोटी किंवा जहाजं किंवा छोट्या छोट्या व्हायचं. हळूहळू लोक वाढत गेले, त्याचे रस्ते झाले, बिल्डिंगी झाल्या आणि जे मुख्य स्रोत होते म्हणजे कालवे असतील, प्रवाह असतील, मोठे मोठे तलाव असतील, ते लहान झाले, आकुंचन पावले आणि मग अशी परिस्थिती आली की पाण्याचे स्रोत काही ठिकाणी बंद झाले, पाण्याचे आउटलेट्स बंद झाल्या आणि यंदा जो प्रचंड पूर आला. मला फक्त एकाच गोष्टीचं उल्लेख करायचा आहे की आपण जसं म्हटलं की हा प्रलय मोठा आहे, पण सर वॉटर लॉरेन्स यांनी 125 वर्षापूर्वी हे लिहिलं होतं की इथं जर पाण्याचा निचरा करण्याची पद्धत, कारण पूर्ण काश्मीर खोऱ्याला पाण्याची आउटलेट एकच आहे, ती म्हणजे झेलम नदी आहे. म्हणजे कुठूनही आलेलं पाणी वितळतं आणि ते झेलम नदीला जाऊन मिळतं. यावेळी सगळ्यात मोठी अडचण अशी झाली की बुधवारी जेव्हा पहिले 4 दिवस खूप पाऊस पडला तेव्हा फेसबुकवर, ट्विटरवर आणि सगळे अधिकारी सगळे सांगत होते की हा जर पाऊस असाच चालू राहिला तर पुढच्या 2 किंवा 3 दिवसामध्ये श्रीनगर बुडू शकतं. ही गोष्ट मी बुधवारची सांगतोय. बुधवारी काही घडलं नाही, गुरुवारी काही घडलं नाही, शुक्रवारी नंतर सगळे जेव्हा टेलिफोन बंद झाले, सगळ्या व्यवस्था बंद झाल्या आणि ज्यांनी लोकांना वाचवायला पाहिजे असे जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस प्रमुख, सगळ्या यंत्रणा स्वतःला वाचवण्यामध्ये आणि ते नैसर्गिक पण होतं. म्हणजे मी अगदी माझी खात्रीशीर माहिती सांगतो की पोलीस महासंचालक सुद्धा, मी अडकलेलो आहे, मला रेस्क्यू करा असं लोकांना सांगत होते. इतकी गंभीर परिस्थिती श्रीनगरमध्ये झाली आणि त्यावेळी मग त्यानंतर राजनाथ सिंग आणि मुख्य पंतप्रधानांनी दौरा केला आणि रविवार नंतर आर्मीनी त्याच्यात खूप महत्त्वाची भूमिका बजावली. पण मी त्यातली एक गोष्ट सांगतो की आता मग बोलताना उल्लेख तुम्ही केला की 370 कलम्यापासून अनेक गोष्टींचा, निवडणुकांपर्यंत, मला असं वाटतं की या कुठल्याही विषयाला या आजच्या याच्याशी जोडू नये. मला एक त्यातली महत्त्वाची गोष्ट वाटती की लष्कराच्या बद्दल जो काश्मीर खोऱ्यामध्ये दुरावा निर्माण झालेला होता, तर विशेषतः काश्मीरच्या आउटस्कटमध्ये लष्कराने इतकी महत्त्वाची भूमिका बजावली की अनेक लोकांचे प्राण वाचले. शहरामध्ये अजून एक गोष्ट दुर्दैवानं चॅनल्स दाखवत नाहीयेत की काश्मीरचे जी डाऊनटाऊन एरिया आहे, विशेषतः मुख्य प्रॉब्लेम एरिया आहे, त्या प्रॉब्लेम एरियामध्ये सर्व लोकांनी एकमेकांना खूप मदत केली, लष्कराने लोकांची पण मदत केली. संजय नहार, मी तुम्हाला एवढंच सांगता येईल, क्षणभर अशा करता थांबवतो की लोकांमध्ये चुकीचा मेसेज आपल्या या बोलण्यात माध्यम दाखवत नाहीत असा या म्हणण्यावर चुकीचा मेसेज जाऊ नये म्हणून तुमच्या माहिती करता सांगतो की G24ची टीम एका स्पेशल हेलिकॉप्टरनं त्या ठिकाणी झी मीडिया कॉर्पोरेशनची पोहोचलेली होती, परंतु व्हॅलीमध्ये गेल्यानंतर त्यांच्याशी कुठल्याही प्रकारे कुठल्याही साधनातून संपर्क होऊ शकला नाही. त्यामुळे त्यांनी जे फुटेज कव्हर केलेलं आहे ते आमच्यापर्यंत पोहोचू शकलेलं नाही. त्यामुळे तिथलं लेटेस्ट जे मदत कार्य आहे, एकमेकांना केलेली मदत जी आपण म्हणताय, जी नागरिकांनी एकमेकांना मदत केली असेल, जसं मुंबईमध्ये जेव्हा महापूर आला होता तेव्हा अनेक मुंबईकरांनी एकमेकांना, अनोळखी असणाऱ्यांना सुद्धा मदत केली होती, या ही सुद्धा गोष्ट आम्हाला जरूर दाखवायची आहे. परंतु तिथली परिस्थिती आता एवढी भीषण आहे की तिथलं फुटेज सुद्धा आम्हाला मिळू शकत नाही आहे. मदत कार्यात ज्या अडचणी येत आहेत त्याच्याविषयी आपण बोलतोय, लष्कराच्या भूमिकेविषयी आपण निश्चितच नंतरच्या एका सेगमेंटमध्ये मी तुम्हाला नक्कीच बोलता करणार आहे. परंतु आपण काश्मीरमध्ये अनेक वेळा गेलेला, तिथला जो सगळा भूगोल आहे त्या भूगोलाशी आपण अत्यंत जवळून त्याला ओळखता,
विशेषतः काश्मीरमध्ये अशा प्रकारच्या जलप्रलयात मदत कार्यात नेमक्या आत्ता या क्षणाला जिथे पाऊस थोडा कमी झालेला आहे आणि पाणी थोडं कमी व्हायला लागलं आहे, जास्त प्रमाणात मोठ्या प्रमाणावर कमी झालेलं नाही आहे, जर चौथ्या मजल्यापर्यंत पाणी असेल तर ते आता तिसऱ्या किंवा दुसऱ्या मजल्यापर्यंत येऊन पोचलेलं आहे, अशा वेळी मदत कार्यात नेमक्या काय अडचणी येऊ शकतात असं वाटतं आपल्याला? नाही, मला विचारलेला प्रश्न हो तुम्हाला आहे. नाही, मला असं वाटतं की एक गोष्ट लक्षात घ्या की आतापर्यंत पुराचं संकट जे यायचं ते सगळं साऊथ काश्मीरमध्ये असायचं, म्हणजे पुलवामा, अनंतनाग, पहलगाम. यंदा पहिल्यांदा असं घडलंय की पाण्याच्या इतक्या मोठ्या लाटा येत होत्या तर त्या लाटा उलर लेक जे आहे तिथून मागं आल्या. हे जे शहरात पाणी पसरलेलं दिसतंय आपल्याला डल लेकमध्ये किंवा राजबागमध्ये, किंवा पाऊस जरी बंद झालेला असला तरी शहरात जे पाणी उलटं येऊन घुसलंय, म्हणजे कधीही सोपोरमध्ये पाणी गेलं नव्हतं, अशा अनेक नॉर्थ काश्मीर सुद्धा याच्यामध्ये इफेक्ट झालेला आहे. दुसरी गोष्ट अशी की बोटी नव्हत्या त्यांच्याकडं, राज्य सरकारला ही कल्पनाच नव्हती की अशा प्रकारचं डिझास्टर येऊ शकतं, किंबहुना दहशतवाद, मिलिटन्सी, इंटरनल सिक्युरिटीसाठी एक यंत्रणा सज्ज करणारं राज्य सरकार अशा प्रकारच्या नैसर्गिक संकटासाठी अजिबातच तयार नव्हतं. म्हणजे आपल्याला आश्चर्य वाटेल की याच्यात लागणाऱ्या 10-12 बोटी केवळ त्यांच्याकडे होत्या, लष्कराच्या बोटी जर नसत्या, लष्कराकडची हेलिकॉप्टर्स वापरली गेली नसती तर हे संकट अधिक मोठं झालं असतं. तुमच्या बोलण्यामध्ये, तुमच्या बोलण्यामध्ये सरकारची यंत्रणा जी होती संजय नार, तुमच्या बोलण्यामध्ये मला कुठेतरी राज्य सरकारवर तुमचा रोग दिसतोय. परंतु कुठल्या सरकारकडे, राज्य सरकारकडे स्वतःची विमानं असतात आणि कुठल्या राज्य सरकारकडे स्वतःच्या बोटी असतात हा सुद्धा एक संशोधनाचा विषय आहे. याविषयी आपण नंतर बोलणार आहोत. आपल्याबरोबर ब्रिगेडियर महाजन आहेत, ब्रिगेडियर हेमंत महाजन यांनी बराच काळ त्या संपूर्ण भागामध्ये घालवलेला आहे. ब्रिगेडियर महाजन, आत्ताची परिस्थिती अतिशय गंभीर, भीषण आहे, 4 लाखाहून अधिक नागरिक त्या ठिकाणी अडकलेले आहेत. मदत कार्यात आत्ता या क्षणी कोणती आव्हानं आहेत असं वाटतं आपल्याला? एक तर मला एक सांगायचं आहे की आपण आता जे बोलतो आहे त्यात फक्त आपण काश्मीर खोऱ्याचा मेन्शन केलेला आहे. आपल्याला कल्पना पाहिजे की जे 225 माणसं जी मारली गेलेली आहेत त्याच्यामधली जवळजवळ 95% ही पुंछ, राजौरी, त्यानंतर अखनूर, जम्मू आणि आरेसपोरा या भागामध्ये पावसामध्ये वाहून गेल्यामुळे गेलेली आहेत. आपल्याला कल्पना असेल की लग्नाचं एक पूर्ण वऱ्हाड वाहून गेलं होतं, कारण या भागामध्ये जो पाऊस पडतो त्याचा जो पुराचा वेग असतो तो फार जास्त असतो, त्याच्यामुळे जे प्राणहानी झालेली आहे ती इथे झालेली आहे. आणि आज जे पूल वगैरे तुम्हाला दाखवले जात आहेत की जम्मूमध्ये तावी नदीवरचा पूल वाहून गेला की जो अतिशय सिमेंट कॉन्क्रीटचा पूल होता तो तिथं वाहून गेलेला आहे, कारण तिथे पाण्याचा जो वेग असतो हा फार जास्त असतो. त्याच्या तुलनेमध्ये या सगळ्या भागामध्ये मी भरपूर काम केलेलं आहे, भरपूर फिरलेलो आहे. काश्मीर हे काश्मीर व्हॅली किंवा काश्मीर खोरं जे आहे त्याची उंची 5,500-6,000 फुटापर्यंत आहे आणि तिथे पाणी फार वेगाने वाहतं असं नाही. तिथे जसं आत्ता संजय नाहरांनी सांगितलं होतं की माणसाच्या म्हणजे आपण सगळे जे वॉटर चॅनल्सचे जे फ्लो होते ते ब्लॉक झाल्यामुळे आता अशा प्रकारे पाणी अडायला सुरुवात झालेली आणि तिथे आता पाण्याची उंची वाढलेली आहे आणि ज्यामुळे पहिले मजले अनेक ठिकाणी खाली गेलेले आहेत वगैरे वगैरे. पण आता जे सध्या जे प्रॉब्लेम आहे ते 2 किंवा 3 प्रकारचे आहेत. इमिजिएट प्रॉब्लेम जो आहे तो असा आहे की अजून सुद्धा काही ठिकाणी लोक अडकलेले आहेत, खास तर कोणी दुसऱ्या मजल्यावरती आहे, कोणी तिसऱ्या मजल्यावरती आहेत, त्यांना जर ते घर म्हणजे धोकेदायक असेल तर त्यांना तिकडनं काढणं हे भाग आहे. दुसरे काय झालेलं आहे की ज्यावेळेस आपण अशा प्रकारचं लोकांना बाहेर काढतो तर सगळं कुटुंब एकत्र येऊ शकत नाही, त्या कुटुंबातल्या फक्त बायका आणि मुलांना काढलं जातं आणि त्या भागात आता कम्युनिकेशन नसल्यामुळे पुष्कळ वेळा कुटुंबांना कळत नाही की माझ्या घरातली मुलं आणि बायका कुठे गेलेल्या आहेत. कम्युनिकेशन त्या भागातलं सध्या प्रॉब्लेम आहे. तिसरं, अनेक ठिकाणी पाणी आणि अन्न याचा प्रॉब्लेम आता निर्माण झालेला आहे. चौथं, अनेक भा आता रस्त्यावरती सगळीकडे पाणी असल्यामुळे जर तुम्हाला जायचं असेल तर तुम्हाला बोटींचा वापर करावा. आता आपण म्हटलं की तिथे बोटी आहेत कुठे, तर हे थोडं स्टेटमेंट जरा चुकीचं आहे. काश्मीर खोऱ्यामध्ये भरपूर बोटी आहेत. काश्मीर खोऱ्यामध्ये जे दल लेक आहे, वुलर लेक आहे, तिथे शिकारा अगदी शेकडोच्या संख्येने आहे. जर काश्मीर सरकारला जर आपलं काम नीट येता आलं असतं तर त्यांना हे सगळे शिकारे बाहेर काढता आले असते आणि या शिकाराच्या थ्रू त्यांना मदत देता आली असती, तर त्यांच्या नशिबाने तिथे बोटी होत्या
पण कल्पकता नसल्यामुळे त्यांनी तिथे काही केलेलं नाहीये. आपण ज्यावेळेस टी व्हीवरचे सगळे हे व्हिज्युअल्स बघाल तर त्याच्यामध्ये आपल्याला दिसेल की काश्मीर गव्हर्नमेंट काश्मीर म्हणजे त्यांचे जे लोक आहेत हे आतो त्यांना त्या भागाची नीट माहिती नसते तर त्यांच्याबरोबर कोणीतरी गाईड पाहिजे की जे त्यांना ज्या भागामध्ये जास्त जरूरत घेऊन जाऊ शकेल. हेमंत महाजन तुम्हाला मी या ठिकाणी अशा करता थांबवतोय की एक प्रकारे राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन दल जे आहे त्या दलाचा नेमका रोल त्यांची भूमिका या सगळ्यात काय होती आणि आपण ओमार अब्दुल्ला यांच्यावर जे एक प्रकारचा दोघांच्याही तुमच्या बोलण्यामध्ये रोख मला दिसतो त्यात तथ्य किती आणि त्याहीपेक्षा एकूणच सात्विक संताप डिझास्टर मॅनेजमेंटला रिस्पॉन्ड न करता आल्यामुळे जो एक सात्विक संताप आहे तो किती याविषयी बोलणार एका ब्रेक नंतर कुठे जाऊ नका. पाहत राहा जी 24 तास आपण पाहताय स्वर्गात हाहाकार. स्वर्गात हाहाकार या कार्यक्रमात आपलं स्वागत. आपल्याबरोबर श्याम जाजू आहेत. श्याम जाजू राष्ट्रीय सचिव भारतीय जनता पक्षाचे. श्याम जाजू आपण पाहिलं या आधीच्या भागामध्ये संजय नहार असतील किंवा ब्रिगेडियर हेमंत महाजन असतील या दोघांनी एक प्रकारे राज्य सरकारवर काहीशी नाराजी व्यक्त केली. काश्मीरच्या सरकारला या संकटाची पूर्वकल्पना आलेली नव्हती का? काश्मीरचं सरकार बचाव कार्यात पुरेसं पडतं आहे का? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या संकटाची पूर्वकल्पना आणि त्याच्यावर नियंत्रण मिळवण्यात त्यांना अपयश आलं आहे असं त्यांना वाटतंय. आपलं मत सांगा. हे खरं आहे की ही दुर्दैवी घटना अशा प्रकारचे विडंबना ही काश्मीरने यापूर्वी कधी अनुभवली नव्हती. जसं मागच्या वर्षी उत्तराखंडमध्ये जे संकट आलं होतं त्याच्या बाबतीत म्हणतात की उत्तराखंडमध्ये अशा प्रकारची सूचना होती पण त्याच्यावरून जागृत होऊन जे सरकारने पावलं उचलायला पाहिजे होती ती पावलं सरकारने उचलली नाही, सिरियसली घेतली नाही. त्याची फार मोठी किंमत या देशाला आणि त्या प्रदेशाला मोजावी लागलेली आहे. तोच काहीसा प्रकार काश्मीरमध्येही झालाय. त्यामुळे या प्रकारची हिंट असताना सुद्धा सरकारने ज्या प्रकारची कारवाई करायला पाहिजे होती, ज्या प्रकारची काळजी घ्यायला पाहिजे होती आणि सिरियसनेस दाखवायला पाहिजे होता, प्लॅनिंग इन ॲडव्हान्स जे करायला पाहिजे होतं त्या बाबतीत सरकार कमी पडलंय. हे सगळ्याच बाबतीत सगळीकडूनच असा प्रकारचं आहे. पण अशा प्रकारच्या संकटाच्या वेळा अशा गोष्टींमध्ये ना उलसता आजची आपली गोष्ट अशी आहे की हे नॅशनल क्रायसिस तयार झालेलं आहे. तिथली जी राष्ट्रीय आपत्ती आलेली आहे ती त्या ठिकाणच्या राजकारण आणि बाकीच्या सर्व गोष्टी बाजूला ठेवून आजचं जे संकट आहे त्याच्यावर कशी मात करता येईल त्या दृष्टिकोनातून जर विचार केला तर आजच्या केंद्र सरकारने फार इफेक्टिव्ह आणि कार्यक्षम पावलं उचललीत याबद्दल कोणालाही मनात शंका असण्याचं कारण नाही. पहिल्यांदा तिथले मंत्री जितेंद्र सिंगजी आणि राजनाथजी तिथे पोहोचले, त्यानंतर ताबडतोब दुसऱ्या दिवशी परिस्थितीची ग्रॅव्हिटी लक्षात घेऊन, सिरियसनेस लक्षात घेऊन, काळाची जी क्या प्रकारची डिमांड आहे हे लक्षात घेऊन नरेंद्र मोदी स्वतः गेले, त्यांनी एरियल सर्वे केला आणि कुठल्याही प्रकारची राज्य सरकारची विनंती नसताना, मागणी नसताना स्वतः होऊन हे संकट फोरकास्ट करून डिझास्टर मॅनेजमेंटला सक्रिय केलं आणि 1000 करोड रुपयाची मदत त्वरित घोषित केली. सगळ्या देशाला आश्चर्याचा धक्का बसला की काश्मीर सारख्या राज्यात जिथे आपलं सरकार नाही पण काश्मीर ही भारत की राणी आहे हे जे आपण नेहमी म्हणत असतो, काश्मीर आमचा मुकुटमणी आहे, अशा काश्मीरसाठी कुठलाही मनामध्ये प्रश्न न आणता देशात नॅशनल इंटरेस्ट सर्वोपरी आमचे असा विचार करून मोदींनी आपली जी चुणूक दाखवली, जी लीडरशिपचं स्किल दाखवलंय आणि जे प्रोएक्टिव्ह अप्रोच वापरला. श्याम जाजू पॉइंट वेल टेकन. आपलं राज्य नसताना सुद्धा मदत केली अशा प्रकारची एक भूमिका तुम्ही मांडलेली आहे. केंद्र सरकारच्या या संपूर्ण मदत कार्यावर त्यांनी हे संपूर्ण प्रकरण योग्य रीतीने हाताळलं असं आपल्याला वाटतंय का? आणि ओमार अब्दुल्लांचं जे स्टेटमेंट आहे, आय डिंट ब्रिंग द रेन्स नॉर आय कॅन स्टॉप इट, काय सांगाल? एक आपण लक्षात घेतलं पाहिजे की हे प्रधानमंत्रीही म्हणाले की हे राष्ट्रीय संकट आहे. या सगळ्या प्रश्नाकडे राष्ट्रीय संकट म्हणून पाहिलं पाहिजे. ज्यावेळेला उत्तराखंडमध्ये जे घडलं तेव्हाच ते राष्ट्रीय संकट म्हणूनच आपण पाहिलं तिकडे, किंवा सुमानीचं प्रॉब्लेम जेव्हा मला निर्माण झाला तेव्हासुद्धा राष्ट्रीय संकट म्हणून पाहिलं.
आणि ज्या भागामध्ये ज्या जगातल्या इतर देशामध्ये जेव्हा सुमानीने मोठा हाहाकार माजवला त्यावेळेलासुद्धा आपलं सरकार केंद्र सरकार जे मोदींचं नव्हतं ते धावून गेलं होतं हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि आत्ताच केंद्र सरकार जर धावून गेलं तर अतिशय चांगली गोष्ट गेलंच पाहिजे. कारण ते काय ह्याच्यामध्ये कुठलं सरकार आमचं सरकार होतं की नाही ह्या तऱ्हेची भाषा करणं हे मला वाटतं दुर्दैवी गोष्ट आहे. एक आपण लक्षात घ्या ह्याच्यातले एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की अजूनही मोठ्या प्रमाणात लोक अडकलेले आहेत. अजूनपर्यंत साधारण असं होतं की जम्मू आणि काही श्रीनगर या शहरामध्येच काहीतरी घडलेलं आहे अशा रीतीचं वातावरण झालेलं होतं हे खरं नाही. सगळा संबंध काश्मीर ते काश्मीर खोरं असू दे किंवा जम्मूचा भाग असू दे किंवा पाकव्याप्त काश्मीर असू दे सगळ्या ठिकाणी हे या तऱ्हेनं हाहाकार माजलेला आहे. आणि याचं एक संजय नाहार जे बोलले त्याच्याशी मी थोडा सहमत आहे की फक्त आता काश्मीरमध्येच नाही तुम्हाला हे दिसेल की ज्या ज्या भागात आमच्या कोकणमध्ये मोठ्या प्रमाणात पूर्वी वॉटर ट्रान्सपोर्ट होता तो सगळा बंद झालेला आहे आणि आता कुठेतरी सगळ्या ठिकाणी रोडनेच जाण्याची ही प्रवृत्ती आलेली आहे. आणि ते काही चुक आहे असं नाही कारण वॉटर ह्याच्यामधून पाण्याच्या मार्गाने जलमार्गाने जाणं हे तसं फार वेळ लागतो ते एक सुधारलं पाहिजे. मोदी सरकारचं चांगलं काम केलं नाही वाईट काम केलं असं मी म्हणणारच नाही चांगलंच काम केलं खरं केलंच पाहिजे. आणि त्याच्यात ते उपकाराची जी भावना दाखवली जाते ना ती बरोबर नाही. त्याने ते केलंच पाहिजे. ज्या ज्या वेळेला अशा रीतीचं संकट आलं त्या त्या वेळेला प्राईम मिनिस्टर कुणी असू दे त्यांनी लगेच त्या संबंधामध्ये आपली भूमिका वटवलेली आहे प्रत्यक्ष भेटी दिलेल्या आहेत आणि हे केलेलं. पण हे संकट कसं आहे मी तुम्हाला सांगतो आपल्याकडे ह्यालाच अशा रीतीनं जेव्हा भूकंप झाला होता लातूरला तेव्हासुद्धा असं अशा रीतीचं संबंध सगळं देश तिथे आलेला होता. म्हणजे दुसऱ्या दिवशी मी पोहोचलो होतो तेव्हा मला कलकत्त्याहून आलेले लोक तिथे जेवण पण या सगळ्याला कारणीभूत तिथला बदललेला भूगोल आहे असं आपण म्हणताय. परंतु या भूगोलाला एक राजकीय चित्र आहे आणि काश्मीरमध्ये जे काश्मीर अलगतावादी आहेत जे काश्मीर सेपरेटिस्ट आहेत काश्मीर आझाद काश्मीरची मागणी करतायत ते या बचाव कार्यात कुठेही दिसत नाही आहेत. एक प्रकारे भारताच्या मुख्य प्रवाहापासून काश्मीर दूर होता या सगळ्यामुळं कुठेतरी पुन्हा मन जुळायला आणि मन सांधायला मदत होणार आहे का या सगळ्याविषयी आपण बोलणार आहोत अरविंद गोखले यांच्याविषयी यांच्याशी एका ब्रेक नंतर. कुठे जाऊ नका पात्र जी 24 तास आपण पाहताय स्वर्गात हाहाकार. स्वर्गात हाहाकार याविषयी आपण चर्चा करतोय आपल्यासोबत आंतरराष्ट्रीय प्रश्नांचे अभ्यासक ज्येष्ठ राजकीय विश्लेषक अरविंद गोखले आहेत. अरविंद गोखले काश्मीर खोऱ्यातल्या तमाम फुटीरतावादी संघटना आणि काश्मीरचे तारणहार म्हणणाऱ्या ज्या संघटना होत्या त्या या बचाव कार्यात कुठेही दिसत नाही आहेत. तर तिकडे बचाव कार्यात मदत कार्यात दिसत आहेत ती भारतीय सेना. एक प्रकारे या सगळ्या फुटीरतावाद्यांचं दांभिकपणा खोटारडेपणा आणि काश्मीरचं प्रेम बेगडी प्रेम यामुळे उघडं पडलं असं वाटतंय. मला स्वतःला तसं वाटत नाही. याची कारणं दोन तीन आहेत. एक म्हणजे ते फुटीरतावादी म्हणून पुढे येत नाही आहेत असं काही नाही आहे. याच्यामध्ये आणखीन एका गोष्टीचा मुद्दाम मला उल्लेख करायला पाहिजे की आत्ता काश्मीरमधल्या श्रीनगरमधल्या म्हणजे गुरुद्वारा बंगासाहेबमध्ये अनेक मुसलमान जाऊन तिथं राहायला लागलेले आहेत. अनेक मशिदींमध्ये आत्ता सगळ्या लोकांना थारा मिळालेला आहे आणि तिथं मदत कार्य चालू आहे. हा झाला एक भाग. दुसरा भाग असा की पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जी मनाची मॅग्नॅनिमिटी दाखवली जे मनाचं औदार्य दाखवलं आणि पाकिस्तान व्याप्त काश्मीरमधल्या लोकांनाही आम्ही मदत करायला तयार आहोत हे सांगितलं त्याला रेसिप्रोकेट पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनी त्याच पद्धतीनं केलं आणि त्यांनीही हे सांगितलं की आम्ही काश्मीरसाठी मदत करायला तयार आहोत. एक गोष्ट सांगितली पाहिजे की पाकिस्तानी वर्तमानपत्रामध्ये आत्ता पाकिस्तानचा उल्लेख म्हणजे काश्मीरचा उल्लेख करताना इंडिया हेल्ड काश्मीर असा केला जात नाही. तो भारतीय काश्मीरमध्ये आत्ता असं घडतंय असा उल्लेख येतो. इतकंच नव्हे तर वॉशिंग्टन पोस्टमध्ये कालच्या अंकामध्ये जी बातमी आली आहे ती मुद्दा मला त्याच्याकडे लक्ष वेधायचं आहे की ज्या काश्मीर प्रश्नावरती गेली 66 वर्ष भारत पाकिस्तान भांडतायत त्या पाकिस्तान त्या काश्मीरच्या प्रश्नावरती दोन्ही गट म्हणजे दोन्ही भारत आणि पाकिस्तान दोन्ही देश हे एकत्र आल्याचं चित्र आत्ता दिसतंय.
हे सांगत असताना यातला एक दुर्दैवाचा भागही सांगायला पाहिजे की जेवढी माणसं काश्मीरमध्ये आत्ता गेलेली आहेत, या पुरामध्ये गेलेली आहेत, तेवढीच माणसं ही पाकिस्तान व्याप्त काश्मीरमधल्या भागातही गेलेली आहेत. म्हणजे हा दुर्दैवी योगायोग असेल, परंतु तिथं झालेलं नुकसान हेही मोठं आहे आणि त्या नुकसानीबद्दल आम्ही तुमच्या सद्भाव म्हणजे आमच्या भावना तुमच्यापाशी आहेत आणि तुम्हाला मदत करायला तयार आहोत. तेच नेमकं नवाज शरीफ यांनी सांगितलंय. तेव्हा या ठिकाणी आपण काहीही राजकारण न आणता असं म्हणू शकतो की या ठिकाणी केंद्र सरकारने जी मदत केलेली आहे ती अतिशय योग्य आहे. दुसरा भाग असा आहे की महाजन साहेब आता असं म्हणाले की तिथं दल लेक मधल्या बोटी का वापरल्या नाहीत, तर ज्या ठिकाणी एवढ्या फोर्सनं पाणी येतं तिथं दल लेक मधल्या बोटी या निकामी असतात, तिथं उपयोगी ठरू शकत नाहीत. तिथं मोटर बोटी किंवा त्या ज्या मिलिटरीकडे असलेल्या मोठ्या बोटी त्या वापरल्या जाऊ शकतात आणि त्याच योग्य आहेत तिथे अशा ठिकाणी. त्यामुळे या बोटीचा उपयोग का झाला नाही, का केला नाही? बरोबर आहे अरविंद गोखले. श्याम जाजू, मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आणि नंतर त्यावर आपण संजय नहार यांचं मत घेणार आहोत. ते म्हणजे एक प्रकारे कुठेतरी काश्मीर हा भारताशी निगडीत असल्याचा जेवढा आपल्याला जेवढा प्रयत्न आपण करत होतो त्यात काही शक्ती त्याच्यामध्ये खंड पाडत होत्या, परंतु आता मात्र एक प्रकारे डायलॉगची प्रोसेस अतिशय घट्ट झाली. कोण कोणाला संकटाच्या काळात मदत करतं हे काश्मीरी जनतेलाही कळून चुकलं. त्यामुळे कुठेतरी एक कॉन्फिडन्स बिल्डिंग मेजर म्हणू, एक आत्मविश्वास वाढायला, परस्परांविषयीचा जो काही गैरसमज होता तो दूर व्हायला या सगळ्यांना मदत होणार आहे. निश्चितपणाने मिलिटरीनी जो एक इफेक्टिव्ह रोल लष्कराने तिथं केलेला आहे, डीएमआरएफनी असेल, आर्मीनी असेल, स्टेट पोलिसांनी असेल आणि सिक्युरिटी फोर्सेसनी असेल, नाविक दलाने असेल, जे काम केलं आहे, विशेषतः काश्मीर घाटीमध्ये आजपर्यंत भारतातले एक केंद्राचे प्रतिनिधी म्हणून त्यांच्याकडे पाहायला जातं, या जवानांकडे त्यांच्याकडे साशंकतेने पाहणं, त्यांच्यावर अटॅक करणं आणि आपल्या अलगाववादी आणि आतंकवादी सगळ्या कारवाया चालू ठेवणं असा आत्तापर्यंतचा प्रघात राहिलेला आहे. पण या संकटाच्या काळामध्ये त्यांनी ज्या प्रकारचं एक डिवोशन आणि कमिटमेंट या मिलिटरीची पाहिली आणि त्यांनी कुठलाही भेदभाव न करता त्या ज्या प्रकारे ते झीलनी तिथे ते काम करतायत, अहोरात्र कष्ट करतायत लोकांना वाचवण्यासाठी, रेस्क्यू ऑपरेशन जे चालू आहे त्याला जगात तोड नाही, त्यामुळे स्वाभाविकपणे तिथे निश्चितपणानं अशा प्रकारचं जे इलेमेंट आहे जे या देशाकडे साशंकतेनं पाहतं, शत्रुत्वाच्या भावनेतून पाहतं, हे कुणीतरी बाहेरचे आउटसाइडर आणि हे आम्हाला त्रास देण्यासाठी आलेले आहेत ही मिलिटरीवाले, अशा प्रकारची जी भूमिका आहे निश्चितपणे त्याच्यात एक गुणात्मक फरक आपण याच्यात पाहू शकतो असं मला वाटतं. आणि सगळ्यात मोठं श्रेय जर कोणाला द्यायचं असेल तर क्विक डिसिजन्स आणि प्रॉम्प्ट अप्रोच, हा जो ऍक्टिव्ह अप्रोच सरकारने घेतला तोपर्यंत कुणालाही या संकटाची काळजी ग्रॅव्हिटी लक्षात आली नव्हती, संपूर्ण देशाला लक्षात नव्हती आली, पण नरेंद्र मोदींना डिझास्टर मॅनेजमेंटचं स्किल, गुजरातमध्ये ज्या ज्या वेळा वेगवेगळ्या वेळा संकट आल्यामुळे त्याची जाणीव असल्यामुळे एका मिनिटात एका क्षणाचाही विलंब न लावता त्यांनी ज्या प्रकारचा निर्णय केला त्यामुळे स्वाभाविकपणे सर्व पक्षांनी या मुद्द्यावर त्यांना त्याचं श्रेय दिलं. पॉइंट वेल टेकन. आपण संजय नहार यांच्याकडे जाऊया. संजय नहार, एकीकडे हफीज सईद याची असलेली अत्यंत विषारी अशी मुक्ताफळं, तर दुसरीकडे अत्यंत तत्परतेनं घेतलेला निर्णय आणि त्याची झालेली तात्काळ अंमलबजावणी, या सगळ्यामुळं कुठेतरी पाकिस्तान आणि भारत यांच्या एकत्र येण्याला या आपत्तीमुळं, म्हणजे आपत्ती ही एक प्रकार इष्टापत्ती ठरू शकते असं आपल्याला वाटतंय का? कुठेतरी काश्मीरी जनतेला सुद्धा भारताबद्दलचा आत्मविश्वास वाढला असं वाटतंय? नाही, मला असं वाटतं की इतक्या 65 वर्षाच्या मोठ्या आजाराबद्दल असं लगेचच काही इतकं ठाम स्टेटमेंट नाही करता येणार. मला असं वाटतं एक मात्र होईल की लष्कराबद्दल जी तेढ किंवा राग होता तो गेल्या काही वर्षात हळूहळू कमी होऊ लागला होता, कारण शहरी भागातून तसंही लष्कर जात होता आणि इतर निमलष्करी फोर्सेस काम करत होते. या घटनेमुळे एक फायदा होईल की लष्कराबद्दलचा राग कमी होईल आणि तो जो कमी झालेला राग आहे आणि भारताबद्दल तो प्रेमात जर बदलायचा असेल तर पुढच्या काळामध्ये, पुढच्या वर्षभरामध्ये आपण कसं वागतो काश्मीरशी, या बाकीचे फोर्सेस कसे वागतात, उच्छाद मांडणारे कसे वागतात, त्याचा फायदा घेण्यापेक्षा जर काश्मीरला खरंच जोडायचं असेल तर ही एक सर्वात मोठी संधी आहे, त्याची सुरुवात झालेली आहे. ह्या 2 दिवसामध्ये लगेच काही काश्मीर माणसाला आर्मीबद्दल आणि देशाबद्दल प्रेम नाही वाटणार, पण हे जर ही परिस्थिती आजची आहे ही वर्षभरामध्ये जर आपण कन्व्हर्ट करू शकलो तर मात्र काश्मीरी माणसाला जिंकण्यासाठी जी प्रक्रिया ही सुरू झाली आहे
ती खंडित होते त्या कामाने, कारण पुन्हा निवडणुका आलेल्या आहेत, पुन्हा पोलरायझेशन झालं. निवडणुका जिंकण्यासाठी जर परत जातीय तेढ वाढवली गेली तर पुन्हा आज जे काही भरून निघालेलं आहे त्याचं नुकसान होईल. एक संकल्प सर्व पक्षांनी केला पाहिजे. जसं जाजू साहेब म्हटले की राजकारण अंत काम नये आपण, तर जम्मू काश्मीरला राजकारणापासून 10 वर्ष दूर ठेवून त्यांचं पुनर्वसन करून त्यांना विकासाकडे जर नेलं तर भारताबद्दलचा अभिमान त्यांचा वाढेल आणि ते मुख्य प्रवाहात येतील. अन्यथा जे आर्मीनी कष्टाने मिळवलेले, जे NDRFनी कष्टाने मिळवलेले आणि जे मोदींनी सुद्धा कष्टाने मिळवण्याचा प्रयत्न केलेला आहे, ते त्यांच्याच अनुयायांनी किंवा इतर लोकांनी सुद्धा गमावू नये याची काळजी घेतली तर ही एक संधी असं मला वाटतं. बरोबर, या विषयावर आपण महाजन आणि नंतर हुसेन दलवाई यांच्याकडे जाणार आहोत, पण वेळ झाला एका ब्रेकची. ब्रेक नंतर आपण चर्चा करणार आहोत स्वर्गात हा कार कुठे जाऊन का पात्रा G24 तास. स्वर्गात हा कार आपल्या बरोबर ब्रिगेडियर हेमंत महाजन आहेत, निवृत्त ब्रिगेडियर हेमंत महाजन. हेमंत महाजन, गेल्या 65-66 वर्षात एक प्रकारे सेनेला जे काही श्रेय किंवा अपश्रेय काश्मीर खोऱ्यामध्ये किंवा संपूर्ण काश्मीरमध्ये मिळालं होतं, ती एक सुवर्णसंधी आज त्यांच्याबद्दलचं मत बदलण्याची, त्यांच्या कार्यामुळे हे घडायची प्रक्रिया जसं संजय नहार म्हणत आहेत ती सुरुवात होईल आणि ती कायम ठेवण्याकरता आपल्या सरकारला काय करावं लागेल? असं आहे, तुमचं म्हणणं अगदी बरोबर आहे की आज काश्मीरमध्ये जे गन टेररिझम आहे हे जवळजवळ संपलेलं आहे. आज जर काश्मीरमध्ये काही प्रॉब्लेम असतील तर ते आहे बॅड गव्हर्नन्स, म्हणजे राज्यकारभार खराब, भ्रष्टाचार किंवा करप्शन, तिसरं आहे कोलमडलेली अर्थव्यवस्था आणि चौथं आहे तिथे नोकऱ्यांची गरज. आता हे बॅड गव्हर्नन्स काश्मीरमधल्या सगळ्या राज्यकर्त्यांनीच केलेलं आहे आणि भ्रष्टाचार तिथे प्रचंड प्रमाणात आहे. भारतीय सरकारने तिथे प्रचंड प्रमाणात पैसा ओतलेला आहे. आज भारतामधलं सर्वात जे गरीब राष्ट्र, गरीब प्रांत आहे तो आहे बिहार. आज काश्मीरला बिहारच्या 14 पट जास्त पैसे दिले जातात, पण 90-95% पैसे हे सामान्य माणसांकडे पोहोचत नाही आणि ते भ्रष्टाचारामध्ये जातात. म्हणून आज तिथे गरज आहे भ्रष्टाचाराच्या विरुद्ध लढाई तयार करायची. दुसरं, जी कोलमडलेली अर्थव्यवस्था आहे, आज काश्मीर गव्हर्नमेंट, काश्मीर इज अन इकॉनॉमिकली फेल्ड स्टेट. त्यांना स्वतःचा नोकरांना पगार पण देता येत नाही, तर त्यांना त्यांची जर अर्थव्यवस्था ठीक करायची असेल तर 3 तिथे मोठ्या गोष्टी कराव्या लागेल. काश्मीरमध्ये हायडल पॉवर, म्हणजे नद्यांपासून पाणी अडवून वीज निर्माण करण्याचं जे पोटेन्शियल आहे ते भयंकर आहे, ते वाढवायला पाहिजे, म्हणजे त्यांना कायमचं एक सोर्स ऑफ इन्कम मिळेल. दुसरं, काश्मीरमध्ये जे टुरिझम आहे ते फारच प्रचंड आहे. ज्यावेळेस मी 75 साली पहिल्या वेळा काश्मीरमध्ये गेलो त्यावेळेस तिथल्या शिकारामध्ये तुम्हाला बसण्याकरता पण जागा मिळत नव्हती. आज जर तिथे टुरिझम वाढलं तर तिथे प्रचंड प्रमाणामध्ये लोकांना रोजगार मिळू शकतो. तिसरं आहे नोकऱ्या. तिथे इन्फ्रास्ट्रक्चरचा प्रॉब्लेम असल्यामुळे जे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी बेस्ड ज्या नोकऱ्या आहेत त्या तिथे आपल्याला तयार करता येतील. आणि चौथं आणि शेवटचं महत्त्वाचं असं आहे की तिथे काश्मीरमध्ये आपल्याला रेल्वे लाईनचं जे आहे ती लवकरात लवकर पूर्ण करायला पाहिजे आणि ऑल्टरनेट रूट जे काश्मीर व्हॅलीमध्ये जाण्याकरता आहे तो लवकरात लवकर करायला पाहिजे. या सगळ्यांमुळे नोकऱ्या निर्माण होतील, तिथे रोजगार निर्माण होतील आणि काश्मीरी युवकांना तिथे नोकऱ्या मिळतील आणि काश्मीर एक इकॉनॉमिकली सेल्फ सफिशियंट स्टेट होईल आणि त्यांना जसं बाकी भारतीय राज्यांना. बरोबर आहे हेमंत महाजन, एक प्रकारे काश्मीर हे खऱ्या अर्थानं नंदनवन कसं होईल अशा प्रकारचं आत्ता आपण चित्र रंगवता, ही आपत्ती इष्टापत्तीमध्ये कसं त्याचं रूपांतर करता येईल. हुसेन दरवाई, मगाशी जो उल्लेख श्याम जाजू करत होते की त्वरित निर्णय आणि त्याची तात्काळ अंमलबजावणी, यामुळं एक प्रकारे भारत सरकारचं एक पाऊल पुढे पडलेलं आहे की ज्याला पाकिस्तान सरकारला वेलकम करण्याशिवाय दुसरा कुठलाही मार्ग नव्हता. अगदी पाकव्याप्त काश्मीरमध्ये फूड डिप्लोमसी, त्यांना अन्नधान्य पाठवून त्यांचे हृदय जिंकण्याचा प्रयत्न या सरकारने केला, या सगळ्याचा कुठेतरी परिणाम एक सकारात्मक वातावरणासाठी होणार आहे? होईल, पण एक लक्षात घेतलं पाहिजे हे आत्ताची परिस्थिती आहे, परंतु हे आता पुन्हा सगळं बांधणं, तिथे गेल्या काही काळामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर जे उभं केलेलं होतं ते सगळं वाहून गेलेलं आहे,
ते सगळं उभं करावं लागेल. पूलचे पूल वाहून गेलेले आहेत आणि इथे जी चर्चा चालते ना, तिथे कुणी काय केलं कुणी काय केलं, त्यांनी उमर अब्दुल्ला बोलले ते बरोबर आहे, असं इतकं राज्य सरकार इतकं इक्विप नसतं जितकी मिलिटरी आहे किंवा सेंट्रल गव्हर्नमेंट जितकं इक्विप आहे. त्यांच्याकडे विमानं किती असतात? महाराष्ट्र सरकार हे सगळ्यात श्रीमंत सरकार तसं देशातलं, त्या सरकारकडे एक विमान आणि दोन हेलिकॉप्टर असतील. दोन आहेत मी असताना एकच असायचं, आता कदाचित दोन असतील, पण हीच अवस्था आहे. आता याला अशा रीतीचं संकट येतं तेव्हा ते संकट त्या राज्यापुरतं नसतं, ते त्याच्यात केंद्र सरकारची जबाबदारी असते, लोकांची असते. आणि लोक, मी तुम्हाला सांगतो, अजूनही गुजरातमध्ये जे काय घडलं त्याच्यामध्ये महाराष्ट्रातले अनेक लोक गुजरातमध्ये अजून कामं करतात, तिथल्या शिक्षण संस्था वगैरे तिथे चालवतात. तसंच ह्याच्यामध्ये सुद्धा अजूनही लातूरला काही लोक काम करतात. ते वर्षानुवर्ष काम करावं लागेल. ते जर केलं तर तिथे आपण जे म्हणालात ते बरोबर आहे, तिथे जे फुटीरतावादी जे लोक आहेत त्यांना जर खऱ्या अर्थानं बाजूला करायचं असेल तर मिलिटरीने तिथे 60,000 माणसं मारली आणि आज ते सांगतात आम्ही मारली पण आता आम्ही जगवली पण, ह्या तऱ्हेची भाषा अतिशय चुकीची आहे. हा जगवलीही काय उपकार केले नाहीत ते बरोबर आहे, तुमचं कर्तव्य आहे ते तुम्ही केलंच पाहिजे, पण मारणं हे सुद्धा बरोबर नाही. संबंध आतंकवाद सुद्धा वाढण्याला इतली मिलिटरीने ज्या जे जो अतिरेक केलेला आहे आणि परिस्थिती आता बदलेल, मिलिटरीच्या बद्दल चांगलं मत होईल, त्याचा संजय नहार बोलतात त्याप्रमाणे त्याचा फायदा घेतला पाहिजे. येती काही वर्ष त्या तऱ्हेनं केलं पाहिजे. दुसऱ्या बाजूला आपल्याला मोठं संकट आहे ते चीनचं आहे आणि त्याच्याबरोबर काश्मीर ह्याचं पाकिस्तानचं आहे. आज पाकिस्तान काय बोलत असलं तरी पाकिस्तानच्या कुराप्ती काढण्याचं जे आहे ते बंद होईल असं समजण्याचं कारण नाही. त्याला पंतप्रधानांनी एका अर्थानं जपानला जाऊन एक वेगळ्या तऱ्हेने उत्तर दिलेलं आहे, ही अतिशय चांगली गोष्ट आहे. आंतरराष्ट्रीय धोरणाचा भाग आहे. कार्यक्रमाची वेळ संपलेली आहे. आपण जातो हेमंत, माफ करा, आपण जातो अरविंद गोखले यांच्याकडे. अरविंद गोखले, एक प्रकारे काश्मीरच्या पुनर्निर्माणाचा क्षण हा एका विनाशकारी अशा महाप्रलयंकारी अशा महापुरातनं पुन्हा आपल्या समोर येऊन ठेपला आणि त्याची सुरुवात नरेंद्र मोदींनी पहिल्यांदा 1,000 कोटी रुपयाचं पॅकेज जाहीर करून केली आहे. नक्कीच त्यात शंका नाही आहे. व्हेनिस ऑफ द ईस्ट ज्या शहराबद्दल म्हटलं जातं त्या शहरामध्ये जे कालवे होते झरे होते त्याच्यावरती रस्ते झाले आणि त्यावरनं मला आणखीन एका गोष्टीचा इशारा द्यायला पाहिजे, तो असा की या तऱ्हेचं संकट जर उद्या पुण्या मुंबईमध्ये झालं तर आपल्या नद्यांमध्ये म्हणजे मुंबईमध्ये मिठी नदीमध्ये किंवा पुण्यामध्ये राम नदीमध्ये जी बांधकामं झालेली आहेत आणि ज्या तऱ्हेनं ती बांधकामं उभी राहिली आहेत, बेकायदा बांधकामं आहेत, या बेकायदा बांधकामांमुळं हे संकट पुण्या मुंबईमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावरती उद्भवू शकतो. काश्मीरपासून आपण काही बोध घेतला तर त्यातून काहीतरी चांगलं निर्माण होईल असा मला या ठिकाणी इशारा द्यावासा वाटतो. अरविंद, नरेंद्र मोदींनी ज्या पद्धतीनं काम केलेलं आहे बरोबर आहे. त्याच्यावरच एक शेवटचा प्रश्न, आता अगदी छोटासा प्रश्न श्याम जाजू यांना. श्याम जाजू, ज्याचा उल्लेख आता अरविंद गोखले यांनी केला, तशा प्रकारचे कठोर निर्णय विशेषतः अनधिकृत बांधकामा संदर्भातले तुमचं सरकार काश्मीरमध्ये घेणार आहे का पुन्हा मदत कार्य आणि बचाव कार्य याच्यावरच आम्ही गुंतून पडणार आहोत? नरेंद्र मोदी कठोर निर्णय रोखठोक स्वरूपात घेण्यासाठी मशहूर आहेत, प्रसिद्ध आहेत. विकासासाठी कोणत्याही विषय ते कुठलाही कॉम्प्रोमाइज कधी करत नाही ते त्यांनी दाखवून दिलंय. आणि निश्चितपणाने काश्मीरचाही काया पालट या आपत्तीतून एक इष्टापत्तीकडे नेण्याची क्षमता नरेंद्र मोदींच्या नेतृत्वामध्ये आहे आणि संपूर्ण देश त्यांना या विषयामध्ये साथ दिल्याशिवाय राहणार नाही. प्रेक्षक, आपण पाहिलं गेले 4 ते 5 दिवस काश्मीरमध्ये भारताच्या नंदनवनामध्ये किंवा जगाच्याच नंदनवनामध्ये एक प्रचंड मोठा हाहाकार माजला आहे. लाखो लोक अडकून पडले आहेत, त्यात 124 मुंबईकरही आहेत. जे यात मृत पावले त्यांना श्रद्धांजली अर्पण करताना एक असं वाटतं की हाच तो क्षण, हीच ती वेळ जिथे काश्मीरच्या पुनर्निर्माणाचा, पुनर्जन्माचा आणि भारताच्या मुख्य नाळ्याशी जोडल्या जाण्याचा क्षण आज आलेला आहे. तो क्षण जर आपण साधला तर खऱ्या अर्थानं काश्मीर हे भारताशी भावनिकरित्याही जोडलं जाईल. त्यात सेनेचा आणि सरहद सारख्या अशा अनेक संस्था ज्या तिकडे काम करत आहेत त्यांचाही अत्यंत महत्त्वाचा सहभाग असणार आहे. या सगळ्या चर्चेमध्ये सहभागी झाल्याबद्दल पाचवी मान्यवरांचे आभार. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा Zee 24 तास. राहा एक पाऊल पुढे. Zee 24 तास, रहा एक पाऊल पुढे.